ओके वेलकम गाइस, पास झालं बस झालं या चॅनल मध्ये आज आपण इयत्ता 10वी सायन्स भाग 2 मधला पहिला धडा झाला होता जे होता अनुवंशिकता आणि उत्क्रांतीवर. दुसरा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. इम्पॉर्टंट आहे धडा, व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके लेट्स स्टार्ट. दुसऱ्या धड्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. जीवन प्रक्रिया लक्षात घ्या, मानवी शरीर जे आहे किंवा कुठलं पण सजीव जे असतं त्याच्यामध्ये बेसिकली सगळं मानवी शरीराबद्दल जास्त दिलं आहे. म्हणून त्यामुळे मानवी शरीर म्हणतात. मानवी शरीरामध्ये बेसिकली पाच असे संस्था असतात की ज्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित कार्य करतो आपण. ओके जर कुठल्या पण संस्थेमध्ये जर गडबड झालं तर थोडस मग माणूस माणसामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये समन्वय नसतं त्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल जर मी म्हणतो की सायकल जर आहे, सायकल मध्ये कोणतं भाग महत्वाचा आहे, तर तसं ऍक्च्युअली सांगता येत नाही कारण त्याच्यामध्ये सगळे पार्ट इम्पॉर्टंट असतात. ओके पार्टी पासून कॅरेज म्हणा, सीट म्हणा किंवा त्याचं सगळं ब्रेक वगैरे सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. असं काय नाही की एखादा भाग नसतो तरी चालेल, सगळे इम्पॉर्टंट असतात. तसं मानवाच्या शरीरामध्ये किती पार्ट असतात, पाच. जे संस्था असतात ज्याच्यामुळे पूर्ण मानवी शरीर काम करतो. आता संस्था कुठल्या कुठल्या आहेत, पहिल्या आहे पचन संस्था, नंतर आहे रक्ताभिसरण संस्था, नियंत्रण संस्था, उत्सर्जन संस्था आणि श्वसन संस्था. ओके या पाचही संस्थेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे श्वसन संस्था. श्वसन संस्थेवर पूर्णच्या पूर्ण अर्ध चॅप्टर आहे त्यांचं. ओके आता बघा श्वसन संस्था, आपण श्वसन माहिती आहे तुम्हाला, श्वास घेणे, श्वास सोडणे, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड सोडत असतो आपण. श्वसन ही क्रिया दोन स्तरावर घडते शरीरामध्ये. पहिला असतं शरीरावाटप, म्हणजे शरीर स्तरावर नाकाद्वारे घेतो आपण, आणि दुसरं असतं पेशी स्तरावर. कुठलं पेशी स्तरावर. ओके थोडस आता बेसिक मध्ये जातो बघा. आता बघा कुठलं पण आपण जे काय आता मी काय बोलतोय करतोय ऐकतोय तुम्ही सगळं जे काय क्रिया करताय सगळं आपण हे सगळं ऊर्जेमुळे करतो. कशामुळे आपण अन्न जे खातो कशामुळे, आता जो मोबाईलला चार्जिंग लागते तसं आपल्याला पण ऊर्जेची गरज असते. आता ऊर्जा ही कशामुळे म्हणते आपल्याला अन्न. ओके अन्न खातो आपण त्याच्यामुळे ऊर्जा मिळते. ओके आता ऊर्जा मिळण्यासाठी ऊर्जा ही पेशीमध्ये तयार होत असते. कशामध्ये, पेशींमध्ये त्याचं कार्य होत असतं. मग ह्या म्हणजे पेशी स्तरावर देताना ऑक्सिजनची गरज असते. कशाची गरज असते, ऑक्सिजनची. लक्षात ठेवा पेशी स्तरावर ऑक्सिजनची गरज असते. म्हणून शरीर स्तरावर आणि पेशी स्तरावर असं दोन होतं. ऊर्जा मिळवण्यासाठी कशाची याची असते, ऑक्सिजनची गरज असते. आयोक्स समजत असेल. आता बघा जर पेशी स्तरावर, आता ह्या तर ह्या पॉईंटवर जायचं आपण. कशा पेशी स्तरावर जे आहे ऊर्जा कशी मिळत जाते, लक्षात ठेवा बेसिकली ऊर्जा ही एटीपी असते. एटीपीच्या स्वरूपात मिळते आपण. कशाच्या, एटीपीचं. आता बघा एक बेसिकली एक उदाहरण देतो. आपण सगळं आता काहीतरी काम करतो. ओके काम केलं त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी मोबदला मिळतं. आपण ते मोबदला दुकानदाराला देतो, म्हणजे जे काय पैसे भेटतात आपण दुकानदाराला, दुकानदार आपल्याला जे काही वस्तू पाहिजे खाण्यापिण्यासाठी ते वस्तू आपल्याला देतो. अशा प्रकारचे बेसिकली व्यवहार याच्यामध्ये घडतो. आता सगळ्यात पहिला बघा पेशी स्तरावर जे आहे याच्यावर पण दोन प्रकारचं म्हणजे एटीपी तयार करण्यात भाग घेतात. आता पहिलं असतंय ऑक्सिश्वसन. काय, ऑक्सिश्वसन. आणि दुसरं आहे विना ऑक्सिश्वसन. ओके विना ऑक्सिश्वसन लक्षात ठेवा. आता ऑक्सिश्वसन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत आहे, विना ऑक्सिश्वसन मध्ये ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. म्हणजे ऑक्सिनेशन करतात. तुम्हाला याच्यामध्ये केमिस्ट्री मध्ये सांगितलं ओ प्लस, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेतला जातो ऑक्सिडेशन. आता सगळ्यात पहिला बघा आपण जे काय अन्न पदार्थ खातो, स्निग्ध पदार्थ म्हणा, कार्बोदके म्हणा, ग्लुकोज म्हणा, त्याच्यामुळे जे काय पदार्थामुळे आपल्याला मिळतात त्याचा सगळ्यात पहिला होता ग्लुकोलायसिस. काय होतं म्हणजे पहिला पार्ट, म्हणजे तीन टप्प्यामध्ये होता. पहिला काय, ग्लुकोलायसिस. ओके आता या ग्लुकोलायसिस मध्ये बघा काय होतं. ग्लुकोलायसिस मध्ये सगळ्यात पहिला जे काय आपलं ग्लुकोज आहे त्याचं विघटन व्हायला सुरुवात होतं. ऑक्सिडेशन तुकडे तुकडे म्हणजे विघटन व्हायला सुरुवात होतं. त्याच्यापासून सगळ्यात पहिला भेटतं आपल्याला पायोरिक आम्ल. काय म्हणतात, पायोरिक ऍसिड, पायोरिक आम्ल मिळतात. परत पाणी मिळतं त्याच्यामध्ये, H2O लिहितो, आणि त्यापासून एक एटीपी मिळतं आपल्याला एटीपी. ओके पायोरिक आम्ल, H2O आणि एटीपी हे प्रत्येकाच्या समजा आता हे दोन 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 रेणू मिळतात आपल्याला. ओके नंतर याचमध्ये हे सगळं जे प्रोसेस होतात पेशी द्रव्यात होतात. लक्षात ठेवा कशामध्ये होतात, पेशी द्रव्यामध्ये. जे पेशी असतात पेशीमध्ये, पेशी द्रव्यात मध्ये कामाला सुरू होतात. या पायरिक आम्लचं परत ऍसिटिक कोएन्झाइम मध्ये रूपांतर होतं. कशामध्ये, ऍसिटिक
को एंजाइम ए को एंजाइम ए मध्ये रूपांतर होतं. परत या ऍसिटिक को एंजाइम ए च म्हणजे ऍसिटिक को एंजाइम ए परत त्याचं विघटन होतं. म्हणजे ऍसिटिक को एंजाइम ए परत नंतर आपल्याला परत CO2 कार्बन डायऑक्साइड परत H2O NADH2 वगैरे वगैरे असे आणि एवढं सगळं आपल्याला भेटतं. याचे प्रत्येकाचे किती किती अणू भेटतात दोन. हे सगळं कशामध्ये होतं ग्लुकोलायसिस. ग्लुकोलायसिस ही घटना कशात घडते पेशी द्रव्यामध्ये. ओके जर असं याचा दुसरा टप्पा बघायला गेलं तर दुसरा टप्पा आहे क्रेब सायकल. काय क्रेब सायकल हे घडतं तंतु कणिकेमध्ये. कशामध्ये तंतु कणिकेत पेशी द्रव्यामध्ये. हे पेशी जे आहे पेशी पेशी द्रव्य झालं त्याच्यामध्ये असे आरे टाइप असतात. तुम्हाला आकृत्या होत्या अशा टाइपचे हे तंतु कणिका झाले. आता हे ऍसिटिक को एंजाइम ए या तंतु कणिकेत जातं. ऍसिटिक को एंजाइम ए जेव्हा तंतु कणिकेत जातं त्याचं परत ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर इथं परत आपल्याला एच टू ओ एनएडीएच टू परत एफ एडीएच टू परत सीओ टू हे सगळ्यांचे प्रत्येक एक 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 रेव बेटा सुरू होतं. आता झालं तिसरं स्टेप. आता हे सगळं झालं परत हे तिसरं स्टेप ईटीसी म्हटलं जातं. त्याला ईटीसी इलेक्ट्रिक परिवहन वगैरे असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक परिवहन. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं हे जे काय भेटतात आपल्याला एफएडीएच टू एनएडीएच टू सीओ टू वगैरे ह्याचं रूपांतर एटीपी आपल्याला ऊर्जा मिळवायची. ऊर्जा ही कशाच्या स्वरूपात मिळते एटीपी. मी तुम्हाला बघा शिवराम देतो दुकानदार आपल्याकडे पैसे आहेत. आता हे एनएडीएच टू आणि एफएडीएच टू हे एक प्रकारचे पैसे असल्यासारखं आणि हे पण परत कशात घडतं तंतू कणिकेतच घडतं. इथे या लक्षात ठेवा ग्लुकोलायसिस पैसे द्रवात घडते क्रेब्स सायकल तंतू कणिकेत आणि एटीसी हे पण तंतू कणिकेमध्ये. आता याचा रेशो काय समजा तुमच्याकडे एनएडीएच टू आहे तुम्ही एनएडीएच टू द्या तरी तुम्हाला तीन एटीपी देत आहे. किती तीन एटीपी. तुम्ही एफएडीएच टू द्या तरी तुम्हाला दोन एटीपी देत आहे. किती दोन एटीपी. म्हणजे अशा स्वरूपामध्ये पूर्णच्या पूर्ण आपण जे काय आणत होतो त्याचं ऊर्जाच्या स्वरूपात असं सगळं काय मिळत असत. ओके आता हे सगळं झालं फक्त ह्याच्यामध्ये पेशी स्तरावर. आता विन ऑक्सिसोसन पेशी स्तरावर ऑक्सिसोसन झालं म्हणजे ऑक्सिजन मिळाल्यावर झालं. ओके सगळं काय झालं ऑक्सिजन मिळालं. सपोज आता ऑक्सिजन भेटले ना आपल्याला ऑक्सिजनचं नाही आहे. आता तुम्ही डायट वगैरे बघित असेल डायट वगैरे करतात काही जण उपास वगैरे करतात. बेसिकली सांगायचं झालं काय माणूस जेवढं काम करतो तेवढंच त्याला एनर्जीची गरज असते. ओके आता काय होतं माहिती का स्निग्ध पदार्थ वगैरे खातात लोक. स्निग्ध पदार्थामध्ये ज्याच्यामध्ये तूप लोणी वगैरे असं मग काय होतं माहिती का जर तुमचं तुम्ही एनर्जी तेवढी खर्च करत असेल तेवढी जास्त स्निग्ध पदार्थामध्ये लक्षात घ्या एक ग्रॅम पासून नऊ किलो कॅलरीज. ओके एक ग्रॅम पासून किती नऊ किलो कॅलरीज मिळतात त्याच्यामधून स्निग्ध पदार्थापासून आपल्याला तेवढी एनर्जी भेटत असते. जर समजा ही जर एनर्जी आपण खर्च नाही केली तर ते चरबीच्या स्वरूपात राहते शरीरामध्ये चरबीच्या स्वरूपामध्ये राहते. मग आता या चरबी वाढल्यानंतर मग काय करतात लोक माहिती का की तुम्ही यांना अन्नच देऊ नका म्हणजे जेणेकरून त्यांनी एटीपी तयार करणार. मग हे जर भेटत नसेल तर शेवटी काय होतं त्याचं विनॉक्सिसोसन तयार व्हायला सुरुवात. मग विनॉक्सिसोसन मध्ये काय होतं तुम्हाला हे स्निग्ध पदार्थ जे काय चरबी आहे त्याचा वापर केला जातो म्हणून यांना डायट वगैरे केलं जातं. आय होप सो तुम्हाला हे सगळं कळत असेल. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुम्हाला घेण्याचा महत्वाचा पॉईंट आहे आणि लक्षात ठेवा आपण जे नॉनव्हेज खातो त्याला बेस्ट प्रथिन म्हटलं जातं आणि प्रथिन म्हणजे काय अमिनो ऍसिड असतात. ओके सगळे अमिनो ऍसिड जर भेटून जर एक महायोग तयार झालं तर त्याला प्रथिन म्हणतात आणि बॉडीसाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं प्रथिन इम्पॉर्टंट असतं. ओके स्निग्ध पदार्थ पण इम्पॉर्टंट आहे कार्बोहायड्रेट पण इम्पॉर्टंट आहे सगळ्या सगळ्या गोष्टी पण बॅलन्समध्ये पाहिजे. आपण ते बॅलन्स ठेवत नाही म्हणून आपली बॉडी स्ट्रक्चर थोडीशी वेगळी होते किंवा एकूण एनर्जी तेवढी ते करत नाही. आता तुम्हाला सांगितलं की आपण सगळे हे कशावर करतो सगळं जे काय आपली बॉडी तयार झाली ते कशावर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पेशी. ओके आता लहान बाळ असतात लहान बाळामध्ये कमी पेशी असतील जसं त्याची वाढ होते तसं पेशी इन्क्रीज होणार वाढणार किंवा आपल्यापासून नवीन जीव तयार होत आहेत ते पण पेशीपासूनच तयार होत आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये एखादं काहीतरी खचडलं किंवा लागलं तर ते जखम भरून काढण्यासाठी पेशीची गरज असते. मग हे पेशी तयार कसं होतं याच्यावर पुढचं सगळं तुम्हाला आहे नीट व्यवस्थित असं नीट आहे. आता पेशी जे आहेत तयार हे दोन प्रकारच्या लेवलवर होतं. ओके एक असतं सूत्री विभाजन. विभाजन म्हणजे तयार होणे त्याचे एका पेशीचे तुकडे होते कुठलं असतं सूत्री विभाजन आणि दुसरं असतं अर्धसूत्री. अर्धसूत्री विभाजन. ओके मायटोसिस मियोसिस इंग्लिश मध्ये म्हणतो सूत्री विभाजन पूर्ण आपल्या होल बॉडीमध्ये हे काय
पेशी आणि मूल पेशी पूर्ण बॉडी मध्ये एवढे पेशी असतात. काय पेशी आणि मूल पेशी असतात पूर्ण होल बॉडी मध्ये. आणि आपलं फक्त जे सेक्शुअल पार्ट असतात त्याच्यामध्ये जनन पेशी असतात. काय असते ते? जनन पेशी. ह्याच्यामध्ये एक पेशी पासून आपल्याला दोन पेशी तयार होतात. ह्याच्यामध्ये एक पेशी पासून चार पेशी तयार होतात. लक्षात घ्या मग हे पेशी कसं तयार होतात ना त्याचे स्टेप्स आहेत. आता बघा हे सांगितलं सूत्रीविभाजनामध्ये दोन टप्प्यामध्ये पेशी तयार होतात. दोन टप्पे लक्षात ठेवा. किती टप्पे? दोन काय आहे टप्पे. ओके टप्पे पहिला म्हटलं आहे प्रकल विभाजन. कुठलं? प्रकल विभाजन. आणि दुसरा आहे परिकल. परिकल विभाजन. ओके आणि ह्याच्यामध्ये चार अवस्था असतात. एक दोन तीन चार. हे चार अवस्था असतात. मग आता बघा हे चार अवस्था कुठल्या कुठल्या असतात. पहिला असते पूर्वावस्था. पहिला काय असते? पूर्व. नंतर असते मध्य. नंतर असते पाच्य. नंतर असते अंत्य. पूर्वावस्था मध्यावस्था पाच्यावस्था अंतावस्था. ओके आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा. ह्याच्यामध्ये आता जे काय पेशी आहेत त्याच्यामध्ये हे पेशी झालं हे पेशी केंद्र झालं. ओके हे पेशी केंद्र झालं. ह्याच्यामध्ये यांना वाकडे तिकडे वाकडे तिकडे अशा प्रकारचे क्रोमोझोम म्हणजे त्याला गुणसूत्र ते खरं तर गुणद्रव्य असतात. सुरुवातीला गुणद्रव्य असतात. हे असं एकदम म्हणजे तुम्ही लेडीज जर कंगा वगैरे विचारून जर केस उकडावले ना त्या टाईपचं असतं. क्वाईल टाईप. ओके हे सगळं असतं. या अवस्थेत काय होतं म्हणजे थोडं थोडं डिसअपिअर व्हायला असतो. डिसअपिअर म्हणजे दिसेनासं व्हायला असं होतं. म्हणजे पेशी केंद्र जे आहे तुमचं ते दिसेनासं होतं. आणि गुण केंद्र लक्षात ठेवा वाकडे तिकडे आहे ते गुण केंद्र. आणि इथं तारा केंद्र. ओके तारा केंद्र दिसायला सुरुवात होते. या असं नंतर काय होतं माहिती का जे केंद्र काय आहे पूर्ण पूर्ण निघूनच जात आहे. आणि हे जे आहेत हे कॉईल हे गुणसूत्र असे तयार व्हायला सुरुवात अशा टाईपमध्ये. ओके गुणसूत्र काय होतं असे दिसायला सुरुवात म्हणजे चांगल्या अवस्थेत जरा दिसायला जरा. आणि केंद्र जे आहे ते तारा केंद्र सांगितलं. तारा केंद्र हे विषुववृत्त म्हणजे एकदम सरळ असं येतात. तिसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं आता हे जे आहेत. ओके हे जे पूर्णच्या पूर्ण एकदम मध्यभागी येतात. आणि हे जे आहेत ह्यांचे स्पिंडल फायबर म्हणजे प्रथिनाचे धागे त्यांना असं पकडतात. ओके मध्यभागी प्रत्येक गुणसूत्राच्या मध्यभागी पकडतात. आणि नंतर चौथ्या अवस्थेमध्ये काय होतं ह्यांना वडलं जातात. ओके कशाला गुणसूत्रांना काय जातं पूर्णच्या पूर्ण वडलं जातात जेणेकरून ह्यांचे दोन भाग होतात. पेशींचे किती भाग होतात असे दोन भाग होतात असे या टाईपचे. ओके अशा टाईपचे असे दोन भाग होतात म्हणजे हे असं पकडल्या सगळं झाला पूर्ण आपलं केंद्र असे आपले हे गुणसूत्र. ओके हे झालं तुमचं. ओके तारा केंद्र असे तुमचे गुणसूत्र. हे झाले पूर्ण पूर्ण कुठलं प्रकल विभाजन. आता परिकल विभाजन मध्ये काय होतं हे जे दोन आहेत असे आपले ह्या अवस्थेमध्ये आलंय आणि थोडस केंद्र दिसायला सुरू होत आहे. जे पहिला सुरुवातीला दिसत होता नंतर दिसेल असं झालं. आता हे केंद्र पण दिसायला सुरू होत आहे. आणि नंतर परत हे जे आहेत आपले जे केंद्र काम करत गुणसूत्र गुणसूत्र हे परत कॉइलच्या रूपामध्ये म्हणजे पूर्ण काम करतात ते गुतडा म्हणून त्या टाईपमध्ये. आणि नंतर ह्यांचं बरोबर ह्यांच्या मध्यभागी एक पात्राशी विषुववृत्त समांतर अशी रेष येते म्हणजे दोन बरोबर असे परत पेशी तयार होतात. परत ही क्रिया त्यांच्यापासून चालू होते. वनस्पतीमध्ये ना सेम असतं. वनस्पती आणि प्राणी पेशीमध्ये तुम्हाला माहिती एकच फरक आहे. काय फरक आहे त्याच्यामध्ये पेशी भित्तिका असतात. इथं ना दोन्ही असं डायरेक्ट वेगळं होतं. फक्त यांच्यामध्ये भित्तिका निर्माण होते. काय तयार होते फक्त भित्तिका. ह्याच्यामध्ये फक्त भित्तिका सोडली जाते. कशामध्ये? परिकल विभाजनामध्ये. हे झालं सगळं मियोसिस. मायटोसिस मध्ये बघितलं पूर्णच्या पूर्ण त्याच्यात ह्याच्यात पण दोन टप्पे असतात. टप्पे आता प्रकल विभाजन आणि परिपक्व विभाजन ह्याच्यात होतं. ह्याच्यामध्ये काय अर्धसूत्री विभाजन एक आणि अर्धसूत्री विभाजन दोन. तुम्हाला ह्याच्यात सांगितलं ह्याच्यापासून किती होते दोघांपासून एकापासून चार इथं एकापासून दोन. आता ह्याच्यामध्ये काय होतं सेम असे टप्पे असतात. सगळं 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 सेम. इथं आल्यानंतर परत यांचं पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून यांचे पूर्वावस्था मध्यावस्था सगळं होतं. आणि बरोबर एक्झॅक्ट ह्याच्यापासून किती काय होतं चार. आय होप सो तुम्हाला धडा व्यवस्थित समजला असेल. जर काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके बाय.